नमस्कार, मी विनोद राठोड. सध्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पश्चिम किनारपट्टीला पावसाचं आणि वादळाचं वातावरण तुम्हाला दिसलेलं असेल. न्यूजपेपरमध्ये तुम्ही वाचत पण असणार आणि सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही बघत असणार. तर मित्रांनो, ते नेमकं काय आहे? ते तोक्ते नावाचं जे चक्रीवादळ आहे, हे चक्रीवादळ आलेलं आहे. आणि ते चक्रीवादळ काय आहे, त्या चक्रीवादळाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. कारण की ह्या चक्रीवादळावरती प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी आणि नक्की येत असतात. आणि प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये असे चक्रीवादळ येत असतं आणि त्या चक्रीवादळाला एक ठराविक नाव दिलेलं असतं. आणि ते नाव कोणत्या देशाने दिलेलं आहे, कोणत्या राज्याने दिलेलं आहे, असा प्रश्न येत असतो. आणि नेमकं ते नाव कशावरून दिलेलं आहे आणि हे चक्रीवादळाचा परिणाम काय काय होणार आहे, कोणत्या कोणत्या राज्याला होणार आहे, कोणत्या देशाला होणार आहे किंवा कोणत्या जिल्ह्याला होणार आहे, तर ते आपल्याला आज बघायचं आहे. तर बघू आपण तोक्ते चक्रीवादळ. बघा, मी लिहिलेलं आहे चक्रीवादळाचं नाव काय, तोक्ते चक्रीवादळ, आणि कधी आलेलं आहे, तर मे महिन्यामध्ये हे चक्रीवादळ आलेलं आहे. नंतर तोक्ते चक्रीवादळ, हे जे तोक्ते नाव आहे ते म्यानमार देशाने दिलेलं आहे तोक्ते नाव. तर याच्यावरती प्रश्न येईल की कोणत्या देशाने नाव दिलेलं आहे. आता नेमकं तोक्तेच नाव का दिलं, तर म्यानमारमध्ये एक सरडा आहे आणि त्या सरड्याचा जो आवाज आहे, तर ह्या चक्रीवादळाचा जसा आवाज आहे त्याप्रमाणे त्या सरडाचा आवाज आहे, त्याच्यावरून त्यांनी ते नाव दिलेलं आहे तोक्ते चक्रीवादळ. आता याचा वादळाचा जो वेग आहे तो 160 ते 180 किलोमीटर प्रति तास वादळाचा हा वेग आहे. आणि याची जी सुरुवात झालेली आहे ती हिंदी महासागरातून सुरुवात झालेली आहे. आणि हिंदी महासागरातून खाली आपलं केरळपासून तर जे उत्तरेकडे दिशा आहे त्या दिशेने हे वादळ वरती पाकिस्तानच्या दिशेने जाणार आहे. तर तिथून ह्या वादळाची सुरुवात झालेली आहे. पश्चिम हिंदी महासागरापासून अरबी समुद्र आणि तिकडे पाकिस्तानमध्ये हे वादळ जाणार आहे. तर बघू कोणत्या राज्यांना ह्या वादळाचा तडाखा हा बसलेला आहे. तर गोवा, केरळ, कर्नाटक, तसेच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे पश्चिम किनारपट्टी जी आहे आपली, त्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला ह्या वादळाचा तडाखा हा बसलेला आहे प्रचंड प्रमाणामध्ये. बघा, तुम्ही इकडे जर थोडं उत्तरेला बघितलं तरी आपल्याला किती जास्त प्रमाणामध्ये वादळ जाणवत असतं, तर साहजिक आहे तिथे किनारपट्टीला किती जोरदार प्रमाणामध्ये याचा तडाखा बसत असेल, प्रचंड नुकसान हे होत असतं. तिथले जे काही स्थलांतरित जिथले लोक आहेत त्यांना स्थलांतर केलं जातं. मच्छीमारांना इशारा दिलेला असतो की समुद्रामध्ये तुम्ही उतरायचं नाही, फार नुकसान हे होत असतं तिथलं. आणि जिल्हे बघू आपण, कोणते कोणते जिल्हे आहेत, ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे हे मुख्य जिल्हे आहे. आणि गुजरात मार्गे हे जे वादळ आहे ते वादळ जाणार आहे पाकिस्तानमध्ये. आता या वादळाचे परिणाम काय काय होत असतात ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. या वादळाचा जो परिणाम आहे की महत्त्वाचं म्हणजे वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस येत असतो आणि याच्यामध्ये प्रचंड नुकसान होत असतं. मान्सून उशिरा किंवा लवकर दाखल होणे ह्या वादळाचा परिणाम असतो. हे वादळ येण्याचं, वादळ आल्यानंतर एक तर मान्सून लवकर येईल किंवा मान्सून हे उशिरा येईल, चक्रीवादळाचा मुख्य परिणाम हा असतो. आणि मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये जे काही चक्रीवादळ आलं होतं त्याचं नाव होतं निसर्ग चक्रीवादळ. आणि या चक्रीवादळाचा दुष्परिणाम हा प्रचंड होत असतो हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे तोक्ते चक्रीवादळ आहे याच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट होते ते मी कव्हर केलेले आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे पॉईंट फार महत्त्वाचे आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, म्हणजे आगामी परीक्षेमध्ये ह्या चक्रीवादळावरती प्रश्न आला तर तुमचं प्रश्न हा हमखास पक्का होईल आणि एक मार्क तुम्हाला मिळेल, प्रश्न तुमचा चुकणार नाही. धन्यवाद मित्रांनो.